नमस्कार आज आपण एकदम चटपटी तसं उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचं सरबत कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे व यामध्ये दोन कच्च्या कैरीची का साल काढून अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून आपण हे मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कैरी साल काढून क्यूबमध्ये कट करून घेतलेली आहे इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मिडियम साईजमध्ये आणि अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे एक कप इथे आपण पुदिन्याची फ्रेश पाने घेणार आहोत दोन कैरींसाठी इथे मी एक कप पुदिन्याची एकदम ताजी अशी पाने घेतलेली आहेत आता एक ग्लास एकदम थंड चिल्ड वॉटर आपण यामध्ये घालणार आहोत आपल्याला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी एका बाउलमध्ये ह्या गाळणीने हा ज्यूस व्यवस्थित गाळून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सरबत चालणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे प्रेस करून आपण हे सरबत तयार करून घेणार आहोत पाच ते दहा मिनिटात बनवून हा सरबत तयार होतो व चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो तुम्ही दुपारच्या वेळी हा सरबत नक्की ट्राय करून पहा चवीला फार अप्रतिम लागतो आपला सरबत गाळणीने व्यवस्थित गाळून झालेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी जिरा पावडर घालणार आहोत पाव चमचा जिरा पावडर आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ इथे मी घातलेलं आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा आपण एकदम थंडसं पाणी घालणार आहोत व थोडे आईस क्यूब इथे आपण ॲड केलेले आहेत दोन कैरीमध्ये साधारण चार ते पाच ग्लास सरबत बनून तयार होतो इथे आपण दोन ग्लास थंड पाणी घातलेलं आहे आपला चटपटी तसा कैरीचा सरबत एकदम रेडी आहे चवीला अतिशय रिफ्रेशिंग लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद